कांदा आणि मिरची मस्त टाकली. या सांगितलं का मग ते कापणार कस आहे. माणसानी जरी माझं नाव जरी ऐकलं ना तर माणसाच्या काळजाचं पाणी होत पाणी. नमस्कार मंडळी, म्या काळू बिल्ल म्हणजेच लाडका तुमचा कुणाल सावंत. म्या तुमचं समध्यांच स्वर्गातलो गगन या युट्यूब चॅनल वर स्वागत करतो. जर तुम्ही या चॅनल वर नवीन असलास नवं या चॅनल ला सबस्क्राईब करा. तर मंडळीनो, म्या पहिल्यांदाच दशावतार नाटकात काम घेतलेलं आहे. श्री राम दशावतार नाट्य मंडळ सडक गुडवळे आयोजित हो नाटक आहे आणि म्या बिल्लाचं पात्र करणार आहे. जर तुम्हाला आवडलं तर या व्हिडिओस लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि यो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बारा वाजले. टायमिंग सांगा तुम्ही. 12 वाजून 2 वाजून 1 बघ रे आकडे. खर्च दिला पावडर तोंडात लागलं राहून दे ते काय आता फिनिशिंग करता नाही करत
बिल्ल या समजा बिल्लांचा मोरक्या आहे म्या सांगितलं मार मग ते मारणार म्या सांगितलं काप मग ते कापणार कसं आहे माणसानी जरी माझं नाव जरी ऐकलं ना तर माणसाच्या काळजाचं पाणी होतं पाणी ते जंगलात असतात नव जनावर त्यांनी जर मला बघितलं नव तर जिकडं वाट दिसल तिकडं पळत सुटत्यात जंगलात जायची शिकार करायची जवा जवा राजा लोकसन माऊस लागल तवा तवा राजा लोकसन माऊस देणं हेच आपलं काम त्या बदल्यात जे आपल्याला धन मिळेल तर त्या धनावर आपलं पोट पोसायचं लहानाचं मोठं झाल्यावर काय केलं माहिती आहे काय लहानाचा मोठा झाल्यावर लगीन केलं लगीन एक वरीस झालं दोन वरीस झाली तरी बी पोर्टर होईना मग काय केलं केलं तिच्या सोबत लग्न केलं तरी बी काय पोर्टर होईना एक नाय दोन नाय तीन तीन मेवणी सोबत लगीन केलं तरी बी काय पोर होईना पण मला गावलेला एक पोरगा आहे संग्राम सकाळी तो मित्र संघ कुठतरी खेळावया जातो म्हणून सांगून गेलाय कुठं गेलाय बघूया संग्राम ए बाळा संग्राम आपण दिलेला आशीर्वाद शंभर हत्तींचं बळ निर्माण करते आमच्या अंगी बाबा मी माझ्या मित्रांसोबत खेळत असताना एकाएकी आपण हात दिला बाबा असा कोणता प्रसंग आहे काय झालं बाबा मला अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये घर करून राहिले आहे मी मित्रांसोबत ज्या वेळेला जंगलामध्ये खेळायला गेलो असता अनेक मित्र माझ्यासोबत खेळत होते पण बाबा काही कालांतरानं काही मित्र माझ्यापासून लांब गेले या गोष्टीचं उत्तर मला अजून मिळालं नाही बाबा प्रश्न पडले बाबा माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत पण त्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही अजूनपर्यंत मला दिलेलं नाही योग्य वेळ आली ना सगळं तुला सांगून टाकून बाबा हीच ती योग्य वेळ आहे त्या प्रश्नांची उत्तर मला जाणून घ्यायची आहेत आणि म्हणून मी तुमच्या इथपर्यंत आलेलो आहे बाळा मला वाटतंय ती योग्य वेळ अजून आलेली नाही पण बाबा ती योग्य वेळ येणार तरी कधी बाळा योग्य वेळ आली ना की मी तुला समजा सांगून पण बाबा मला काही प्रश्न पडले छोटे मोठे आहेत पण त्यांची उत्तर जर तुम्ही का दिली आता तर माझं मन समाधान होईल बाळा कसले प्रश्न पडले बाबा मी आजपर्यंत तुमच्या शब्दाच्या बाहेर कधी नाही तुम्ही जी आज्ञा कराल त्या आज्ञेप्रमाणे मी तुमच्या आज्ञेचं पालन करत आहे जंगलाच्या ठिकाणी शिकार करायची असेल तर तुमची आज्ञा घेऊन जातो मित्रांबरोबर जर खेळायचं असेल तरी तुमची आज्ञा घेऊन जातो अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये घर करून बसले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर फक्त तुम्ही देऊ शकता बाबा मी ज्या वेळेला माझ्या मित्रांसोबत खेळायला गेलो होतो त्यावेळेला माझ्या सर्व मित्र माझ्यासोबत खेळत होते पण काही मित्र माझ्यापासून थोडे लांब गेले मला थोडी मनात शंका मी काय त्यांच्यापासून वेगळा आहे की काय अशी माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली बाळा तसं काय ना
साहेब ते खूप चांगले आहेत ना, ते माझ्यासोबत सदैव असतात, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात, पण ते शंभर जे बाकीचे शंभर जे मित्र असतात ते काही काळ खेळल्यानंतर माझ्यापासून दूर होतात, माझ्यात काहीतरी वेगळंपण असल्यासारखं त्यांना वाटतं. वेळा मी तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही त्याचं योग्य असं उत्तर दिलं नाही. पण बाबा मी तुम्हाला अनेक वेळा विचारलं, त्या उंच डोंगरावर जो भगवाचा झेंडा फडक होत आहे त्याच्या पाठीमागे त्याच्या पुढे तुम्ही मला अनेक वेळा सांगितलं की त्याच्या पुढे जाऊ नको. बाबा मी तुमच्या आज्ञेचं पालन केलं, त्या झेंड्याच्या पुढे अजूनपर्यंत गेलो नाही. पण बाबा असं कोणतं कारण आहे की त्या झेंड्याच्या पुढे तुम्ही मला जाऊ देत नाही? विचारू नको बाबा, झेंड्याच्या पलीकडे काय बाबा माझ्या मनाला उत्कंठ लागली आहे की त्या झेंड्याच्या पाठीमागे असं कोणतं योग्य वेळ आली ना, मी सांगण म्हटलं ना मग सांग. बाबा ज्या ज्या वेळी मी तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न करतो त्याच्या वेळी तुम्ही मला ते उत्तर देताय की वेळ आली की सांगतो, ती वेळ येणार तरी कधी आणि माझ्या जीवनामध्ये मी ती गोष्ट जाणून कधी आणि म्हणूनच मी तुम्हाला रक्ताची शपथ घालून त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायची मला उत्कंठ लागली आहे. तो भगवान झेंडा दिसतो ना वो, हा बाबा धर्मपूरचा झेंडा, म्हणजे तो झेंडा भगवान झेंडा त्याच्या पलीकडे धर्मपूर राज्य आहे. बाबा त्या धर्मपूर राज्यामध्ये असं काय आहे की जे तुम्ही मला आजपर्यंत सांगितलं नव्हतं? त्या धर्मपूर राजाचा राजा आहे ना वो सध्याचा, त्याचं नाव धर्मदत्त. त्याच्याशी काय संबंध? बाळा जवळचा संबंध आहे, जवळचा संबंध. आणि तो कसा बाबा? बाळा त्या धर्मदत्ताला एक भाऊ होता, त्याला राज्य मिळावं म्हणून त्या भावाला मारून टाकलं. आणि भिंती मध्ये गाडी त्याने आपल्या वहिनीचाही वध केला. होय बाळा समजत ना, दिसाया नको म्हणून त्यानं भीती मध्ये गाडलं. बाबा त्याने आपल्या आपल्याला राज्य मिळावं म्हणून आपल्या भावाचा आणि आपल्या वहिनीचा शेवट करून वध करून त्याने भीती मध्ये गाडलं. पण बाबा मला प्रश्न एक पडला आहे, हे सर्व त्याने फक्त राज्य मिळवण्यासाठी केलं. पण बाबा त्याला एक छोटस एवढं एवढं बाळ होत, त्याचं काय केलं बाबा त्यांनी? या राजानं एका भिल्लाला बोलवलं, म्हणजे आपल्या भिल्ल जमातीतील एका माणसाला बोलवलं. होय बाळा आणि त्या बाळाला हे सत्य आहे, तरी आम्ही भिल्ल जमातीमध्ये जरी असलो तरी आमच्याकडे माणसाचं कार्य आहे, आम्ही प्रत्येक माणसाला जीवनदान देण्याचं कार्य करतो. बाळाच्या चेहऱ्यावर
आहे तरी कोण बाळा? दुसरा तिसरा कोणी नसून माझा तोपर्यंत काळजी घ्यावा आणि स्वयं रवा।